नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमव्ही सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रॉडक्ट, अच्छी क्वालिटी. शिक्षण विभागाचा शिक्षा मोर्तब, नारायणा ई टेक्नो स्कूल अनधिकृत, शाळा बंद करण्याचा काढला शिक्षणाधिकाऱ्यांनी आदेश. महायुतीच्या लाडकी बहीण योजनेला दलालांचे ग्रहण, महायुतीच्या विरोधात नकारात्मक नरेटिव्ह फिक्स होणे झाले सुरू. पुरवठा विभागात नेहमीप्रमाणे कर्मचाऱ्यांची कमतरता, महिला तासनतास रांगेत, अडचणी कायम. अकोला पोलिसांना मोठे यश, त्या दरोड्याचा तपास अंतिम टप्प्यात, आरोपींना ताब्यात घेतल्याची एसपींची माहिती. विजेच्या शॉकने बैलजोडी गमावली, हरिदास यांच्या परिवारासमोर मोठे संकट. आता सविस्तर बातम्या. ज्या शेकडो पालकांनी त्यांच्या पाल्याची ऍडमिशन नारायणा ई टेक्नो स्कूलमध्ये घेतली आहे, त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची ही बातमी आहे. नारायणा ई टेक्नो स्कूल ही अनधिकृत शाळा असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी कबूल केले असून त्यांनी ही शाळा बंद करण्याचा आदेश शाळेला दिला आहे. शासनाची मान्यता नसलेली व शिक्षणाधिकारी यांची जिल्हानिहाय खाते मान्यता न घेता थेट शाळा सुरू करणाऱ्या नारायणा ई टेक्नो स्कूलला मोठा झटका बसणार आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रवेश घेतलेल्या शेकडो पालकांसमोर पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीचा प्रश्न निर्माण होणार आहे. ही शाळा अनधिकृत असून त्यामुळे ही शाळा नारायणा व्यवस्थापनाने 7 दिवसात बंद करण्याचा आदेश जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांनी दिला आहे. या आदेशाने या शाळेत प्रवेश घेतलेल्या शेकडो पालकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. 1000 रुपये देत प्रवेश घेतला असताना आता शाळा मान्यता नसल्याचे उघड झाल्याने पालक व विद्यार्थ्यांमध्ये चिंता आहे. इतकेच नाही तर या ठिकाणी नोकरीसाठी जॉईन झालेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासमोरच्या अडचणीत वाढ होत आहे. पालकांनी शाळेच्या मान्यतेविषयी आज उघड प्रश्न विचारल्याची माहिती प्राप्त झाली आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याबरोबर 1000रुपयांची जमा केलेली फीचे कसे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. त्याचबरोबर इतर शाळा ऍडमिशन देतील की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व प्रकरणात शिक्षणाधिकारी, माध्यमिक व शिक्षण उपसंचालकांची चुप्पी का असा प्रश्न पालकांना पडला आहे. तर शिक्षणाधिकारी प्राथमिक रतनसिंग पवार यांनी शाळा 7 दिवसात बंद करण्याचा आदेश दिल्याचे आरआरसी न्यूजसोबत बोलताना स्पष्ट केले आहे. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत संबंधित शाळेला शाळा बंद करण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली असून त्यांनी 7 दिवसाच्या आत त्यांचा खुलासा मागवण्यात आलेला आहे. खुलासा त्वरित प्राप्त न झाल्यास, विहित मुदतीत प्राप्त न झाल्यास संबंधितांविरोधात दंडात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. राज्यातील महायुती सरकारने आणलेल्या लाडकी बहीण योजनेला दलालांनी ग्रहण लावले आहे. या योजनेचा लाभ देण्यासाठी दलालांनी 300 ते 1000 असा रेट ठेवत सर्व कामे स्वतःकडे घेत लाभ देण्याचे आश्वासन देणे सुरू केले आहे. राज्याचा अर्थसंकल्प मांडताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची मोठी घोषणा केली. आजपासून या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेतील लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना नोंदणी करावी लागणार आहे. या योजनेत नोंदणीसाठी 300 ते 1000 रुपयात सर्व कामे करून देण्यासाठी दलाल सक्रिय झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा प्रशासनाने नियंत्रण ठेवण्याची गरज आहे, अन्यथा या योजनेत गरजू लाभार्थी दूर राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांची सेतू केंद्रावर तुफान गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. उत्पन्न दाखला आणि रहिवासी दाखला मिळण्यासाठी धावपळ वाढली आहे. महा ई सेवा केंद्रांवर एजंटकडून तब्बल 700 ते 1000 रुपये घेतले जात असल्याची तक्रार महिलांकडून करण्यात आली आहे. अनेक वयस्क आणि अशिक्षित महिलांकडे जन्म दाखला आणि शाळा सोडल्याचा दाखला उपलब्ध नसल्याने अडचणींचा सामना करावा लागतोय. लाडकी बहीण योजनेसाठी राशन कार्ड महत्वाचे ठरविल्याने अनेक लाभार्थी राशन कार्ड अपडेट करण्यासाठी पुरवठा विभागात आले, पण पुरवठा विभागाच्या ढिसाळ कारभाराचा फटका त्यांना बसल्याचे चित्र आहे.
राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांकडून कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. आज दुसऱ्या दिवशी रेशन कार्डमध्ये असलेल्या त्रुट्या दुरुस्त करण्यासाठी व उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी अकोला शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयात रेशन कार्ड विभागाजवळ महिला व कुटुंब प्रमुखांची गर्दी झाली होती. बहुतांश महिला ह्या सकाळपासून रांगेत उभ्या असल्याने त्या महिलांचा अनेक तासांपासून नंबर न लागल्याने जिल्हा पुरवठा विभागाच्या कामकाजाबाबत अनेक महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. सकाळी 11 येऊन आणि मला माझ्या हस्बंडचं नाव कमी करायचं आहे, कारण की नवीन रेशन कार्ड बनवायचं आहे त्यासाठी. हो, तर इथे गर्दी पुष्कळ आहे, त्याच्यामुळे थोडं काम स्लोमध्ये चाललं आहे. झालं तर बरंच आहे लवकर. या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी महिला पोलीस कर्मचारी सुद्धा तैनात करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार पुरवठा विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने त्या ठिकाणी कामकाजाला विलंब लागत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देत पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, जेणेकरून या ठिकाणी सकाळपासून रांगेत लागलेल्या महिलांना त्रास होणार नाही, अशा प्रतिक्रिया यावेळी उपस्थित महिलांनी बोलताना दिल्या. आमचे कार्ड बंद पडेलं आहे 10 वर्षापासून, पण आता या लाडलीसाठी रेशन कार्ड पाहिजे ना, त्याच्याशाने आम्ही इथं आलो. काय त्रास होतो? ते म्हणतात की नवीन याच्या मृत्यूचा दाखला आणा, हे आणा, अशी तक्रार चालू आहे त्याची. किती वाजतापासून उभे आहे? आम्ही सकाळपासून 9 वाजतापासून येईल आहोत. आळशी प्लॉटमधील केडिया यांच्या निवासस्थानी सशस्त्र दरोडा घालून सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल लुटून देणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीतील मोरक्याच्या मुसक्या आवळण्यात खदान पोलिसांना यश आले आहे. आरोपीला मध्य प्रदेशातून ताब्यात घेतले. आळशी प्लॉट येथील केडिया यांच्या निवासस्थानी पडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या प्रकरणात पुष्पा नामक आरोपीला ताब्यात घेतले गेले. त्याच्या इतर 5 साथीदारांना जाळ्यात अडकविण्यासाठी सापळा रचला आहे. आळशी प्लॉटमधील रहिवाशी प्रसिद्ध व्यावसायिक नवल केडिया यांच्या निवासस्थानी सशस्त्र दरोडेखोरांनी शिरकाव केला होता. घरात प्रवेश केलेल्या 3 पैकी एका दरोडेखोराने पोलिसांचा गणवेश परिधान केला होता. मुख्य आरोपी पुष्पा उर्फ पुष्पराज हा नवल केडिया यांच्याकडे एकेकाळी नोकरीला होता. त्याने 2002 साली आर्थिक घोळ केल्याचे समोर आल्याने केडिया यांनी त्याला कामावरून कमी केले होते. एलसीबी की टीम ने मिलकर डिटेक्ट कर लिया है. 27 जून 2024 को जी श्री नवल किशोर अमृतलाल केड़िया व्यवसाय शेयर बाजार ब्रोकर राणा एलसी प्लॉट रात्रि सोमवार 21:00 याचे घरी काही आरोपींनी घरात प्रवेश केला आणि त्यामध्ये एक व्यक्ती पोलिसांचे गणवेशात आलो होता आणि त्यांनी असं सांगितलं की तुमच्या घरात कोणतरी एक मुलगी आलेली आहे, त्याचा शोध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेले आहोत. रॉबी करण्यात आली, त्याच्या अनुषंगाने खदान पोलीस स्टेशनला 34 पदवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामध्ये 3 आरोपी पुष्पराज हस्तपाल साहब वय 38 रहना सूरत, दुसरा नंबर आरोपी सचिन अशोक साहब वय 38 रहना पंचवटी नासिक, तिसरा आरोपी विनायक उर्फ विक्की दिलीप देवरे वय 34 रहना जिला नासिक, या तिघांना अटक करण्यात आलेला आहे. मेळघाटमधील सातपुडा पर्वतरांगातील हाय पॉइंट जवळ खासगी ट्रॅव्हल्स पलटी होऊन दरीत कोसळली आहे. या अपघातात 6 लोक जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पोपटखेडच्या पुढे बसचा अपघात झाला आहे. सातपुडा पर्वतरांगातील मेळघाटमधील खटकाली जवळील हाय पॉइंट जवळ ही बस दरीत कोसळली आहे. ही बस अकोटवरून मध्य प्रदेशच्या दिशेने जात होती. बसमध्ये 25 ते 30 प्रवाशी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सातपुडा पर्वत रांगात अकोट धारणी घाटातून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे बस दरीत कोसळली. घटनास्थळी अकोटवरून एकलव्य बचाव पथक आणि रुग्णवाहिका तात्काळ रवाना झाल्या. जखमी प्रवासींना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात 6 जण गंभीर जखमी झाले असून 8 ते 10 जण किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने बसमधील सर्व लहान मुलं सुरक्षित आहेत.
जखमींची स्थिती गंभीर असल्याने त्यांना तात्काळ वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. पुरोगामी विचार शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तसेच चळवळीतील बहुजन आघाडीचे नेते डी एन खंडारे व त्यांच्या अर्धांगिनी सौ कमलाताई यांच्या संयुक्त वाढदिवसानिमित्त महात्मा फुले विद्यालय विझोरा येथे त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक रमेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रमुख माननीय डी एन खंडारे व कमलाताई यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच दोघांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले असून विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आली. याप्रसंगी शाळेचे शिक्षक विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. शाळेचे क्लर्क देवलाल सदाशिव यांचा देखील बांडे व कांबळेसर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदाशिव बांदे तर आभार प्रदर्शन श्रीयुत उंबरकर सर यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येत शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. एका प्रकरणात अटकेत असलेल्या संतोष पिवाल या युवकाच्या आत्महत्या प्रकरणात दहीहंडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार व कर्मचारी अडचणीत सापडले आहेत. संतोषचा नागपूर येथे मृत्यू झाल्याने पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत प्राप्त झाले आहेत. या प्रकरणात संतोषच्या परिवाराने गंभीर आरोप केले आहे. तेल्हारा येथील संतोष पिवाल नामक युवकाने विष प्राशन करून आपले जीवन संपविले. संतोषने मृत्यूपूर्व बयानात त्याने जिल्ह्यातील दहीहंडा पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे घेऊन त्यांनी त्याला विनाकारण दिलेल्या त्रासाने विष प्राशन केल्याचे सांगितले होते. नागपूर येथे उपचार सुरू असताना सुद्धा बयानात दहीहंड्याचे पोलीस अधिकाऱ्याचे नाव घेऊन तेच जबाबदार असल्याचे सांगितल्याचे समजते. दरम्यान संतोषच्या मृत्यूनंतर त्यांच्या आत्महत्येस जबाबदार ठाणेदार व दोन पोलिसांच्या विरोधात कारवाईची मागणी संतोषच्या परिवाराने केली आहे. मेरे पति को दही अंडे पुलिस स्टेशन के तरफ बुलाए थे, पूछताछ के लिए बुलाए थे, लेकिन उनके साथ मारहाण करे. बाथरूम की जगह पर भी बहुत मारे उनको. उनके साथ में न्याय नहीं मिल रहा है. यहाँ पर तेलारा पुलिस स्टेशन में 5 बजे से बैठी हूँ, लेकिन उनको न्याय नहीं मिल रहा. मेरी रिपोर्ट को दर्ज नहीं किया जा रहा. आणि त्यानंतर मंगळवारी त्याला खूप फोन आले दहीहंडा पोलीस स्टेशनमधून. त्यांनी त्याला काय बोलण्यात आलं ते पण ते आम्हाला माहीत नाही. पण त्याने ते लगेच जाऊन तो एक डिप्रेशनमध्ये 3 दिवसापासून होताच. त्याच्यानंतर त्याने विष प्रशासन करून MLC गेल्यानंतर 1:30 दरम्यान तिथं नागपूर पोलीस स्टेशनचे काही अधिकारी आले. त्या अंतर्गत जे दवाखान्याच्या अंतर्गत जे होते त्यांनी त्याचा स्टेटमेंट घेतलं. त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे. त्याची त्याच्यानंतर त्याचा 28 तारखेला रात्री त्याचा मृत्यू झालेला आहे. 5 वाजेपासून महिला हे सर्व इथं आई वगैरे सर्व इथं बसले आहे. पण त्याची FIR दाखल करायला कोणी तयार नाही. या सर्व प्रकरणामध्ये योग्य ती कारवाई करून जे दोषी अधिकारी आहेत त्यांनी त्याला मारहाण केली, काही त्याचं रेकॉर्ड न पाहता तो क्रिमिनल आहे नाही आहे काहीच विचारपूस न करता त्याला मारहाण केली, त्यामुळे तो डिप्रेशनमध्ये लादा. त्याच्यात काय कारवाई करतात प्लास्टिक बंदीचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. दुकानात असो वा बाजारपेठांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रासपणे सुरू असल्याचे चित्र राजरोसपणे दिसून येते. आज अखेरीस महापालिकेने या विरोधात मोहीम सुरू केली. प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर हा फेरीवाल्यांकडून केला जातो. फेरीवाले आजही पातळ पिशव्यांमध्ये भाजी फळे बांधून विकत आहेत. कोणत्याही वस्तूंसाठी बिनदिक्कत प्लास्टिक पिशव्यात देत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरात आजही दिवसाला 10 ते 12 पिशव्यांचा साठा जमा होतो. फेरीवाल्यांकडून उपलब्ध होणाऱ्या या पिशव्या पाहता बंदीनंतरही प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात येत असली तरी त्यांना दंडात्मक रक्कम वसूल करण्याशिवाय कोणतेही अधिकार नाहीत. प्लास्टिक बाळगल्यास 5,000 पासून 25,000 दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र सुरुवातीला वेगात सुरू असलेली कारवाई आता थंड झाल्याचे पाहायला मिळत आहे. अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसिन परवानाधारक महासंघ शाखा अकोलातर्फे विविध मागण्यांसाठी एका दिवशी धरणे आंदोलन करण्यात आले. या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून रास्त भाव दुकानदार व केरोसिन परवानाधारकांच्या मागण्या अडीअडचणी समस्या यांची सोडवणूक करण्याकरता महाराष्ट्र राज्यामध्ये शासन स्तरावरून कोणतीही कार्यवाही झालेली नसून त्या अनुषंगाने कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही.
दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री महोदयांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीवेळी राज्यातील रास्तभाव दुकानदारांच्या मागण्या तसेच मार्जिनमध्ये 50 रुपये इतकी वाढ करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली होती. लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल असे आश्वासन मंत्री महोदयांकडून देण्यात आले होते. परंतु आजपर्यंत या विषयाबाबत कोणताही निर्णय झाला नसून या विषयावर चर्चा करण्यासाठी राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत कोणतीही बैठक झालेली नाही. राज्यातील सर्व रास्तभाव दुकानदारांच्या प्रश्नांवर आणि प्रलंबित मागण्यांवर राज्य शासनाचे लक्ष वेधण्याकरिता महासंघांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर राज्यव्यापी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. अकोट तालुक्यातील ग्राम उमरा येथे रोहित्राच्या विजेचा तार काळ बनून आला आणि शेतकऱ्याची बैलजोडी दगावल्याची घटना घडली आहे. उमरा येथील शेतकरी हरिदास सदाफळे हे शेतातले काम अटपून आपल्या घराकडे जात असताना हा अपघात झाला. एका डीपीजवळ साचलेल्या पाण्यातील विद्युत रोहित्राला बैलजोडीचा स्पर्श झाला आणि बैलजोडीला जोरदार विजेचा धक्का लागला. यात शेतकरी सदाफळे यांची बैलजोडी जागीच दगावली आहे. या शेतकऱ्याच्या घरचे अपंग बांधव असून घराचा पूर्ण भार एका माणसाच्या भरोशावर आहे. विशेष म्हणजे सदाफळे यांचा उदरनिर्वाह या बैलजोडीवरच अवलंबून होता. बैलजोडीच्या आधारावर ते इतर शेतकऱ्यांच्या शेतातील कामे करायचे. त्यातून त्यांचा मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालत होता. परंतु आज शेतशिवारातून घरी जात असताना बैलजोडी दगावली आहे. जवळपास 1,20,000 रुपयांचं त्यांचं नुकसान झालं आहे. आता तातडीने शासनाने मदत द्यावी अशी त्यांनी मागणी केली आहे. माझी बैलजोडी शाक लागून दगावली आहे. महावितरणची हलगर्जीपणामुळे ज्या रस्त्यानं मी सकाळी कामाला गेलो त्याच्यानंतर तिकडून परत येताना 8:30 ही घटना घडली. माझीच बैलजोडी 1-1.25 लाखाच्या किमतीची जवळपास आहे. परिवाराचा उदरनिर्वाह त्या जोडीच्या भरोशावर आहे. आमचा 6 जणांचा खटला आहे. पण आज हे अचानक काळाचा घात झाला. ते बैल दगावले सुदैवानं मी त्याच्यातून वाचलो. आणि MSEBच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला. याची त्वरित नुकसान भरपाई मला द्यावी. मला बैलजोडी घेऊन द्या नाही तर मग मला त्या जोडीची किंमत द्या. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल MSLs, खोलेश्वर रोड अकोला. अच्छा प्रोडक्ट अच्छी क्वालिटी. शिक्षण विभागाचा शिक्षा मोर्तब. नारायणा ई टेक्नो स्कूल अनधिकृत. शाळा बंद करण्याचा काढला शिक्षणाधिकाऱ्यांनी आदेश. महायुतीच्या लाडकी बहीण योजनेला दलालांचे ग्रहण. महायुतीच्या विरोधात नकारात्मक नरेटिव्ह फिक्स होणे झाले सुरू. पुरवठा विभागात नेहमीप्रमाणे कर्मचाऱ्यांची कमतरता. महिला तासनतास रांगेत, अडचणी कायम. अकोला पोलिसांना मोठे यश. त्या दरोड्याचा तपास अंतिम टप्प्यात. आरोपींना ताब्यात घेतल्याची SPची माहिती. विजेच्या शॉकने बैलजोडी गमावली. हरिदास यांच्या परिवारासमोर मोठे संकट. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा. RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.